छत्रपती शाहू महाराजांच्या 150व्या जयंतीनिमित्त प्रशिक सामाजिक संस्थेच्या वतीनं काढण्यात आलेल्या मिरवणुकीतील देखावा हा लक्षवेधी ठरला. छत्रपती शाहू महाराजांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंतीनिमित्त प्रशिक सामाजिक संस्थेच्या वतीनं संस्थापक सुशील सरवदे यांच्या नेतृत्वाखाली भव्य मिरवणूक काढण्यात आली. प्रथमच सोलापूर जिल्ह्यामध्ये शाहू महाराजांच्या जीवनकार्यावरील आधारित देखाव्यांच्या माध्यमातून प्रबोधनाची सुरुवात करण्यात आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितल्याप्रमाणे छत्रपती शाहू महाराज यांची जयंती राष्ट्रीय सणाप्रमाणे साजरी करा हाच वैचारिक वारसा जपत सालाबादाप्रमाणे यंदाही 26 जून रोजी सोलापूर इथं प्रशिक सामाजिक संस्थेच्या वतीनं भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास लोकनेते राजाभाऊ सरबदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून सामुदायिक बुद्धवंदना घेण्यात आली. यावेळी बिहार न्यूज चॅनलचे संचालक मनीष केत, सकल मराठा समाजचे समन्वयक माऊली पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. सदर मिरवणुकीत दलित प्रजा परिषदेचं पहिलं अधिवेशन हा देखावा सादर करण्यात आला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली 30 डिसेंबर 1929 रोजी कोल्हापुरातील खासबाग कुस्ती मैदानावर परिषद झाली. या परिषदेला हजर राहण्यापूर्वी बाबासाहेबांनी दसरा चौकातील छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं असा नयनरम्य देखावा संस्थेतर्फे साकारण्यात आला होता. ढोलताशाच्या पथकाने देखील आजूबाजूचा परिसर दणाणून सोडला होता. संपूर्ण तरुणाईही ढोलताशांच्या गजरावर थिरकली. ढोल पथकानं ढोलीबाजा वाजवत घोषणा देत महाराजांना अभिवादन केलं. सोलापूरात देखील छत्रपती शाहू महाराजांचा पुतळा उभा व्हावा हाच मानस ठेवून संस्थेच्या वतीनं देखावा सादर करण्यात आला असल्याचं संस्थेच्या वतीनं सांगण्यात आलं. आरक्षणाचे जनक करवीर नगरीचे राहते छत्रपती शाहू महाराज यांचा शतकोत्तर जयंती समारंभ म्हणजेच 150वी जयंती संपूर्ण राज्यामध्ये मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरी केली जात आहे. ज्या छत्रपती शाहू महाराजाने परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणासाठी मदत केली आणि ही उपकाराची जाणीव माणगाव परिषदेमध्ये बाबासाहेबांनी स्पष्ट सांगितलं की शाहू महाराजांची जयंती मोठ्या आनंदाने उत्साहाने एखाद्या सणासारखी साजरी करा हा आदेश बाबासाहेबांनी माणगाव परिषदेमध्ये दिला. त्या आदेशाचं पालन आज आंबेडकरी चळवळीतील सर्व कार्यकर्ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या उत्साहाने शाहू महाराजांची जयंती साजरी करतात. सोलापूरमध्ये रिपब्लिकन पक्षाच्या वतीने यावेळी संस्थेच्या वतीनं विविध रंगांची केलेली लाइटिंग आणि साऊंड सिस्टीमच्या ठेक्यावर तरुणाई नाचताना दिसली. संस्थेच्या वतीनं राबवण्यात आलेल्या विविध समाज उपयोगी उपक्रमाची छायाचित्र LED स्क्रीनवर दाखवण्यात आली. सदर मिरवणुकीस रिपाईचे अतुल नागटिळक, श्यामसुंदर गायकवाड, मिलिंद सरदापे, नागेश रणखांबे, महादेव वाबरे, सचिन शिंदे, सचिन गांबळे, उपगुप्त चौधरी, मल्लू शिवशरण, सचिन गायकवाड, राहुल बाळके, विशाल गायकवाड, शीतल कांबळे, सुग्रीव जेटीथोर, अमोल कांबळे, सुहास लोंडे, सचिन माळी आदी मान्यवर उपस्थित होते. सदर मिरवणूक यशस्वी करण्यासाठी संस्थेचे संस्थापक सुशील सरबदे, सागर बाबरे, शिवम सोनकांबळे, उत्सवाध्यक्ष श्रीशैल इंगळे आणि संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.